आम्ही जे शेतकरी संघटने मार्फत व रघुनाथदादा पाटील नानखिलेना पांडुरंग रायते यांच्या मार्गदर्शनाखाली जे आम्ही बेमुदत आंदोलन पिटकेश्वर ग्रामपंचायत समोर धरलेलं आहे, या आंदोलनाचा विषय असा आहे, महादेव मंदिरासमोर खासदार फंडातून 4 लाख रुपयाचा दिवा मंजूर होऊन आला होता, तो दिवा तिथे दिसून येत नाही। तसेच महादेव मंदिरासमोर 800 महादेव मंदिरासमोर काँक्रिटीकरणाचा जो रस्ता करण्यात आलेला आहे तो रस्ता वर्क ऑर्डर प्रमाणे होत नाही, झालेला नाही। तसेच 2515 निधीमधून पिटकेश्वर ग्रामपंचायतीला गावजोड प्रकल्पातून पिटकेश्वर काटी बोंग वस्ती शेंडे वस्ती तसेच किरकत वस्ती मार्गे गोतंडी या रस्ता आलेला होता, तो रस्ता वर्क ऑर्डर प्रमाणे झालेला नाही। तसेच पिटकेश्वर ग्रामपंचायत हद्दीमध्ये एका घरकुलधारकांना पित्याला वेगळे, मुलाला वेगळे व पत्नीला वेगळे असे वेगवेगळे एका घरात 3-3, 4-4 घरकुलेले मिळाले आहेत। या सर्व घरकुलांची चौकशी व्हावी। नंतर पिटकेश्वर ग्रामपंचायत हद्दीमध्ये एका घरकुलधारकाला किती गुंठे जागा असतील, एका घरकुलधारकाने 10-10 गुंठा जागा धरलेली आहे, त्या जागेची चौकशी होऊन पूर्णत्व चौकशी करावी। तसेच ती जागा परत ग्रामपंचायतीला मिळावी याच्यासाठी आम्ही हे धरलेले बेमुदत आंदोलन आहे। या आंदोलनाची आतापर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याने दखल घेतलेली नाही। जर का कोणी दखल नाही घेतली तर हे आंदोलन तीव्र उग्र करण्यात येईल, एवढीच विनंती।